आज आपण पौष्टिक आणि गुणकारी ड्रायफ्रूट्स मिठाई बनवण्याची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी पटकन होणारी, सर्वांना आवडणारी आहे। चला तर आपण आता त्याला लागणारं साहित्य बघूया। काजू, बदाम, अक्रोड, खोबरं, डिंक, खारीक आणि खजूर। काजू, बदाम आणि अक्रोड हे मी मिक्सरला बारीक करून घेतलंय। खोबरा किस मी रेडी घेतला आहे, तुम्ही खोबरा डोल किसून घेऊ शकता। डिंक तळून घेतला आहे आणि खारीक पावडर सुद्धा रेडी घेतली आहे आणि खजूर मधल्या बिया काढून घेतल्या आणि तो मऊ घेतला आहे। चवीसाठी वेलची पावडर आणि शोभेसाठी खोबरा किस आणि पिस्ता। आता मी बाउल मध्ये हा खजूर टाकून घेते आणि ह्याला मऊ करून घ्यायचंय। असं छान हाताने होतो तो लगेच। असं छान मऊ करून घ्यायचं आहे। बघा छान मऊ झालं आहे। आता आपण याच्यामध्ये हे सगळं टाकून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स सगळे, काजू, बदाम, अक्रोड, खोबरं, डिंक। डिंक हा तुम्ही आणखीन जास्ती पण घेऊ शकता, त्याची टेस्ट खूप छान येते। खारीक पावडर हे सगळं आपण टाकून घेतलं आहे। आता याला छान मिक्स करायचं आणि याचा गोळा बनवायचा आहे आपल्याला। आता आपलं हे छान मऊ झालेलं आहे, जेणेकरून आपण त्याचा गोळा बनवू शकतो। आता आपण याचे छोटे छोटे गोळ बनवायचे। असे बनवायचे आहे। हे साहित्य घेताना मी ड्रायफ्रूट जे आहे ते एक एक वाटी पावडर घेतलं आणि खजूर दोन वाटी घ्यायचा आणि इंक पण तुम्ही आवडत असेल तर आपल्या आवडीनुसार जास्त घेतला तरी चालतो। त्याला आता आपले हे गोल तयार झाले आहेत। आता आपण याला खोबरा किसमध्ये वळून घेणार आहोत आणि त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत। आपल्या मिश्रणापेक्षा या खोबरा किसमध्ये टाकलेली वेलची पावडर जास्त छान चव येते त्याची। बघा एकदम सुगंध येतोय। याला थोडंसं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे। आता आपलं मिक्स झालंय। आता आपण याच्यामध्ये गोल असे वळून घेणार आहोत। आपण याला आपल्या आवडीनुसार आकार देऊ शकतो पाहिजे तसा। आता हे आपले गोल खोबरा किसमध्ये वळून झाले आहेत। आता आपण याला सर्विंग डिशमध्ये घालूया। आणि आता याच्यात आपण हे ठेवू अशा प्रकारे। आता मी सध्या गोल केले आहे, तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता। हे दिसते पण सुंदर आणि खायला पण छान आहे। आता यावर आपण एक एक पिस्ता ठेवणार आहोत शोभेसाठी।
त्याच्याऐवजी तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रूट ठेवू शकता आवडीनुसार। अशा प्रकारे आपली ही डिश खाण्यास तयार आहे। तुम्ही पण अशीच बनवून मस्तपैकी चव घ्या व तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करण्यास मात्र विसरू नका। धन्यवाद, नमस्कार, परत भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि खात रहा।